कोल्हापुरात सुरू असलेल्या राज्य नाट्य स्पर्धेत सोमवारी हृदयस्पर्श या संस्थेचं रणांगण अठरा अठरा हे नाटक सादर झालं विशेष म्हणजे स्पर्धेतील हा नाट्यप्रयोग प्रेक्षकांच्या प्रचंड प्रतिसादामुळे हाऊसफुल झाला होता नाटकाचा विषय चांगला आणि वेगळा असला तरी लेखक आणि दिग्दर्शक म्हणून तो विषय प्रेक्षकांपर्यंत प्रभावीपणे पोचवण्यात अनंत कांबळे मांडुकलीकर कमी पडल्याचं जाणवलं तरीही नवीन कलाकारांना रंगमंचा अनुभव देणं ही हृदयस्पर्शीय संस्थेची खासियत म्हणावी लागेल इतिहासाकडे आपण कसं बघतो यावर अनेकदा वर्तमान समाजाचे भविष्य अवलंबून असते वर्तमानातील अनेक प्रश्नांची उत्तरं इतिहासात सापडू शकतात एकशे पाच वर्षांपूर्वी भीमा कोरेगावमध्ये जी लढाई झाली ती वरवर पाहता ईस्ट इंडिया कंपनीच्या म्हणजेच ब्रिटिशांच्या सेनेविरुद्ध पेशव्यांच्याच म्हणजे मराठ्यांच्या सेनेची लढाई होती ब्रिटिश सेनेच्या तुकडीत बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्रीमध्ये दलित समाजाच्या सैनिकांची संख्या लक्षणीय होती मात्र याचा अर्थ दलित समाज ब्रिटिश धार्जिना होता असा लावून चालणार नाही भीमा कोरेगावमधील लढाईच्या ऐतिहासिक घटनेकडे जातीव्यवस्थेतून पाहून त्याकाळी दलितांना अन्यायकारक वागणूक समाजाकडून दिली जात होती त्याविरुद्धचा दलितांचा विद्रोह या नाटकातून मांडण्याचा प्रयत्न झाला नाटककार अनंत काळे मांडुकलीकर यांनी रणांगण अठरा अठरा या नाटकातून ही जाणीव समाजाला करून देण्याचा प्रयत्न केला विषय अत्यंत चांगला आणि वेगळा असला तरी अनंत कांबळे मांडुकलीकर लेखक आणि दिग्दर्शक म्हणून प्रभावी कामगिरी करू शकले नाहीत नाटकातील बहुतेक कलाकार नौखे होते अशावेळी त्यांच्या हालचाली शब्दोच्चार संवाद फेक यावरून अजून मेहनत घेण्याची आवश्यकता होती काही प्रसंगांमध्ये कलाकारांचं पाठांतर नसल्यानं थेट प्रेक्षागृहात प्रॉम्प्टिंग ऐकू येत होतं नव्या कलाकारांना रंगमंचा अनुभव देणं ही हृदयस्पर्श संस्थेची खासियत आहे पण त्याचवेळी केवळ रंगमंचावर येण्याची हाऊस भागवली असं म्हणून नाटक सादर होत नाही छबुरावची भूमिका संदेश कोडोलीकरनं समजून घेऊन केली तर अन्य कलाकारांना आपलं नौखंपण लपवता आलं नाही नेपथ्य संगीत प्रकाश योजना अशा तांत्रिक बाबी ठीक होत्या पण एका गंभीर आणि महत्त्वाच्या विषयाला म्हणावं तसा न्याय या नाटकानं दिला नाही वास्तविक हृदयस्पर्श ही संस्था कोल्हापुरातील सांस्कृतिक चळवळीत नेहमीच अग्रेसर आहे पद्माकर कापसे यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी राज्यनाट्य स्पर्धेतील विजेत्या संघांना आणि कलाकारांना सन्मानित केलं जातं त्यातून या संस्थेनं वेगळेपण जपत अनेक माणसं जोडली आहेत त्यामुळंच हृदयस्पर्शेच्या राज्यनाट्य स्पर्धेतील नाटकाला यंदाही प्रेक्षकांचा हाऊसफुल प्रतिसाद मिळाला